नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण महसूल व वन विभागामध्ये मोठी भरतीची जाहिरात निघालेली आहे। जाहिरातीचा तपशील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। एकूण 4644 पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे। ही भरती विभागनिहाय असणार आहे। याबाबतची संपूर्ण माहिती, परीक्षा दिनांक दिलेला आहे, तो तुम्ही येथे व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याच्यासाठी पात्रता आपल्याला काय असणार आहे किंवा जे आरक्षित उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय पात्रता असणार आहे, खुल्या वर्गांसाठी, याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे याबाबत हे स्टेटमेंट आहे। परीक्षा कालावधी हा 2 तासाचा असणार आहे। या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्केटिंग नसते आणि ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे, अशा प्रकारे ही माहिती आहे। त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस टेस्ट पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। TCS कंपनी किंवा IBPS कंपनी घेणार आहे। याबाबत हे स्टेटमेंट आहे, ते तुम्ही नक्कीच वाचा, जे हायलाईट केलेलं आहे ते। त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवायची आहेत ते आपल्याला इथं दिलेल्या लिस्टप्रमाणे आपण ते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत। हीच डॉक्युमेंट आपल्याला सर्व JDP भरतीसाठी लागणार आहे आणि लवकरच सर्व पदांसाठी जिल्हा परिषद भरती देखील होणार आहे। जिल्हा केंद्र निवड कशी असणार आहे याबाबतची माहिती येथे आपल्याला वाचायला मिळेल। त्यानंतर परीक्षेची फी किती असणार आहे, विशेष करून तलाठी भरतीसाठी पेसा क्षेत्रासाठी किती आणि पेसा क्षेत्राबाहेरीलसाठी किती फीस असणार आहे ते आपल्याला इथं दिसत आहे। परीक्षेबाबत हे स्टेटमेंट आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षेची फी भरू शकतात। खूप मोठी भरती आहे, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। अभ्यासाला तुम्ही सुरुवात केलेलीच असणार आहे हे मला माहीत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही संधी वाया घालवता कामा नये, खूप चांगली तयारी करा। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे दिनांक दिलेले आहेत, अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, तसेच परीक्षा दिनांक आपल्याला येथे मिळणार आहे। काही महत्त्वाच्या सूचना व्हिडिओ स्लो करून बघू शकतात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही वाचू शकतात अशा प्रकारे। किंवा आपण इथं व्हिडिओच्या खाली एक हायलाईट पट्टी दिलेली आहे, त्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। विशेष करून ही खालची जी माहिती दिलेली आहे, जी तुम्हाला हायलाईट करून दिली आहे, ती तुम्ही आवश्यक वाचा। जनरल माहिती, परीक्षेस प्रवेश करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती आहे। सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ